श्री साईकृपा नागरी सहकारी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जीवन संबेराव यांचा वाढदिवस साई सभागृहामध्ये संपन्न. श्री साईकृपा नागरी पतसंस्थेच्या दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्यानंतर संचालक व कर्मचारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जीवन संबेराव यांचा वाढदिवस केक कापून साजरा केला. महिला कर्मचाऱ्यांनी औक्षण केले. तर यावेळी संस्थेचे चेअरमन वसंतराव जगताप, व्हाईस चेअरमन सदाभाऊ पोरचटे, सचिव सावकार शेठ पिंगट, संचालक संजयजी विश्वासराव व बेल्ला शाखेचे शाखाधिकारी अशोकजी साळुंके यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जीवन संबेराव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ब्युरो रिपोर्ट, शिवनेरी संवाद, बेल्ले. साईकृपा नागरी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जीवन संबेराव यांना साईकृपा परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. साईकृपा पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कर्तव्य दक्ष श्री जीवन साहेब संबेरावांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. श्री साईकृपा नागरी सहकारी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जीवनजी संबेराव साहेब यांचा 32वा वाढदिवस आपल्या साईकृपा सभागृहामध्ये संस्थेचे अध्यक्ष आदरणीय वसंतराव जगताप साहेब, उपाध्यक्ष बोरचटे आणि संस्थेचे सर्व सभासद सल्लागार सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे. जीवन सरांच्या बाबतीत सांगायचं तर अतिशय हुशार माणूस. साईकृपा पतसंस्थेमध्ये गेली 4-5 वर्ष काम करत असताना साईकृपा पतसंस्थेचा आलेख अतिशय उंच गतीवर नेण्यामध्ये जीवन सरांचा अतिशय सिंहाचा वाटा आहे. सांगत असताना 2023 साली मार्च 23 संस्थेच्या ठेवी या किती होत्या आणि त्यामध्ये वाढ किती व्हावी, तर संस्थेने 9 महिन्यामध्ये 4 कोटी ठेवीची वाढ या संस्थेची झालेली आहे. जीवन सरांचं नियोजन आणि संस्थेचे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष आणि संचालक मंडळाचा त्यांना असणारा पाठिंबा, यामुळे संस्थेचं कर्ज वाटप असेल, ठेवी असतील आणि संस्थेच्या विविध स्कीम असतील त्या आवर्जून त्या ठिकाणी संचालक मंडळापुढे मांडून संस्थेचा आलेख उंचवण्याचं काम जीवन सरांच्या माध्यमातून होत आहे आणि त्यांचाही वाढदिवस आपल्या सर्वांच्या साक्षीने आज संपन्न होत आहे. मी जीवन सरांना साईकृपा नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीनं, सर्व सभासद, ठेवीदार, संचालक मंडळ, कर्मचाऱ्यांच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये निरोगी आयुष्य लाभो अशी साईबाबा चरणी प्रार्थना करतो. थांबतो. जैन जय महाराष्ट्र. सहकारी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी आमचे मार्गदर्शक जीवनसाहेब संबेराव यांचा 32वा वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या आमच्या साईकृपा परिवारातर्फे सर्व संचालक मंडळ असेल, सर्व कर्मचारी असतील, यांच्या वतीने लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. श्री साईकृपा नागरी सहकारी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जीवन संबेराव साहेब यांचा आज या ठिकाणी 32वा वाढदिवस आपण या ठिकाणी सर्व कर्मचारी, मान्यवर, सर्व शाखांचे सल्लागार यांच्या समोर या ठिकाणी आपण साजरा करत आहोत. जीवन सरांच्या बाबतीत सांगायचं तर 4 वर्षापासून या संस्थेमध्ये ते काम करत आहेत, परंतु संस्थेमध्ये काम करण्याची पद्धत, टेक्निकल नॉलेज ह्या सर्व गोष्टींचा परिपूर्ण अभ्यास असलेलं व्यक्तिमत्व आणि या व्यक्तिमत्वामुळं साईकृपा नागरी सहकारी पतसंस्थेची दिवसेंदिवस जी होणारी वाढ, दिवसेंदिवस होणारी जी वाटचाल आहे ही यशस्वीरित्या या ठिकाणी सुकर झाल्याचं आमच्या या ठिकाणी निदर्शनास आले. आणि हे सर्व करत असताना मुख्य कार्यकारी पदाची जी जबाबदारी असते ती पूर्णपणे सांभाळण्याची ताकद त्यांच्यामध्ये आज निर्माण झाली, ती जिद्द त्यांच्यामध्ये आहे. त्यांच्या कार्यकालामध्ये ते साईकृपा नागरी सहकारी पतसंस्थेत काम करीत असताना त्यांच्या माध्यमातून या संस्थेच्या 100 कोटीचा ठेवा साहेब तुमच्या माध्यमातून लवकर लवकर पार करावा अशी मी तुम्हाला या ठिकाणी सूचना, अधिक तुम्हाला सर्व कर्मचाऱ्यांचं नियोजन घेऊन तुम्ही संस्थेचं काम जास्तीत जास्त कसं वाढवता येईल असं या ठिकाणी मी तुम्हाला या ठिकाणी प्रोत्साहन देतो. आणि ह्या प्रोत्साहनपर सर्व संचालक मंडळ, मी असेल, उपाध्यक्ष सदव आमचे बोरचटे असतील, सावकार शेठ असतील, सर्व संचालक मंडळ हे तुमच्या पाठीशी ठामपणे उभं आहे. तुम्हाला ज्या ज्यावेळेस संस्थेचे चांगले चांगले कुठले निर्णय असतील ते तुम्ही आमच्या पुढे मांडा, त्याला येतो चित आपण त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करू आणि तुमच्या माध्यमातून संस्थेचा 100 कोटीचा लवकरात लवकर टप्पा पार हो अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि तुमच्या 32व्या वाढदिवसाला तुम्हाला या ठिकाणी लाख लाख शुभेच्छा देऊन तुमचे 100 पार हो असा तुम्हाला आशीर्वाद देऊन थांबतो. धन्यवाद. आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने साईकृपा पतसंस्थेचे अध्यक्ष, माझा सर्व स्टाफ,
सर्वसंचालक मंडळ यांनी आज माझा वाढदिवस संस्थेच्या साई सभागृहामध्ये साजरा केला, त्याबद्दल मी प्रथमतः सर्व कर्मचारी आणि सर्व संचालक मंडळ अध्यक्ष उपाध्यक्ष यांचे मनापासून आभार मानतो. मग असे जगताप साहेबांनी सांगितलं की 100 कोटींचा टप्पा लवकरच म्हणजे पार करण्याचं उद्दिष्ट त्यांनी दिलेलं आहे. मी या माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने संचालक मंडळाला आश्वासन देतो की 100 कोटीपेक्षाही जास्त ठेवी पार करण्याचं आमचं स्वप्न आहे, आमचं विजन आहे. त्यासाठी आम्ही रात्रंदिवस कष्ट करत आहोत. आमचा सर्व स्टाफ आणि मी ह्या उद्दिष्टाचा पाठपुरावा करत असताना संस्थेचे विविध उपक्रम अजून कशा पद्धतीने संस्थेमध्ये आणता येईल याचंही आम्ही नक्कीच नियोजन करू. मला माझा वाढदिवस साजरा केला त्याबद्दल मी सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद. मोबाईल